सराफ बाजारातील दोन सराफी दुकानं फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत मांगल्य ज्वेलर्सचे मालक रामकृष्ण महादेव रेवणकर व 61 राहणार राधा बिल्डिंग मुरारजीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारात रामकृष्ण रेवणकर यांचं मांगल्य ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. गुरुवारी रात्री 8:30 वाजता त्यांनी दुकान बंद केलं आणि शुक्रवारी सकाळी 8:30 सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या लोखंडी शटरचं कुलूप तोडलेलं दिसून आलं. त्यामुळे त्यांना दुकानात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच जोडबाईपेठ पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता रेवणकर यांचं मांगल्य ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी चांदीचे तांबे, ताम्हण, ग्लास, फुलपात्र, समई, वाटी, लहान मोठे पैंजण, चांदीचे वाळे, कडले, बिंदी, छल्ला, मेखला, लिंगाकार असा एकूण 23 किलो 245 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील CCTV कॅमेऱ्याचे DVR हे देखील चोरून नेले. चोरट्यांनी रेवणकर यांच्या दुकानासोबतच असलेल्या सुमित्रा ज्वेलर्स या दुकानाचं शटर आणि लोखंडी जाळीचं कुलूप फोडून चोरी करण्याचा देखील प्रयत्न केला म्हणून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मांजरे हे करत आहेत. सराफ कट्टा वारत गल्लीमधील मांगल्य ज्वेलर्स येथे काल रात्री दुकान फोडून चोरी झालेली आहे. तरी मला सर्व सोनार सराफ कट्ट्यातील सर्व सोनार सोने चांदी व्यापाऱ्यांना आवाहन करतो. थंडीचे दिवस आहेत, वॉचमॅनला सतर्क आम्ही करतोच. तुम्ही देखील वॉचमॅनला व्यवस्थित माहिती घेत जावा कोण ठेवलं काय नाही. आम्ही डायऱ्या ठेवलेले आहेत, त्या डायऱ्या अपडेट करू. आपण काही कोणतीही संशयास्पद माहिती असेल तर जरूर संबंधित पोलीस स्टेशनला कळवा.